जळगाव शहरातील गणेश कॉलनीतील गीताशंकर तरण तलावाजवळ निमजाई फाउंडेशन संचलित फॅशन डिझायनिंग व ब्युटी पार्लर कोर्सेस चालवले जातात. या कोर्समध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीने शासकीय अनुदानातून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळेल काय याची विचारणा केल्यावरून वादाची ठिणगी पडली आणि शिक्षकांसह संस्था चालकांनी आपल्याला मारहाण केल्याची तक्रार जिल्हापेठ पोलिसात केली आहे. परंतु त्या विद्यार्थिनीने केलेली तक्रार खोटी आहे. सर्व प्रकार आम्हा विद्यार्थ्यांसमोर घडला असल्याचा खुलासा निमजाई फाउंडेशनच्या विद्यार्थ्यांनी केला आहे. सदर विद्यार्थिनीने स्वतः वाद निर्माण करत शिक्षकांना धारेवर धरलं होतं व शिक्षकांसह संस्था चालकांच्या विरोधात अपमानास्पद संभाषण व अरेरावी केल्याचं या विद्यार्थिनीचं म्हणणं आहे. त्यामुळे जिल्हापेठ पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आलेली तक्रार खोटी असल्याचं निवेदन जिल्हा प्रशासनास देण्यात आले. यावेळी संस्था चालकांसह फॅशन डिझायनिंगच्या कोर्सला असलेल्या सर्व विद्यार्थिनींचा देखील समावेश होता. नेमकं या विद्यार्थिनीसह संस्था चालकांचं काय म्हणणं आहे ते देखील पाहूयात. अभिषेक अटवाल, टीम आवाज मराठी, जळगाव. नमस्कार सर, मी निमजाई फाउंडेशनमधून बोलते आणि आमच्या इथे एक कारणस्थानी त्या मुलीने सरांवर मॅडमांवर गुन्हा दाखल केला आहे. तिच्यामुळे आम्हाला सगळं सर सगळं आमचं स्टॉप होऊन गेलेलं आहे. सरांना म्हणते ती की सरांनी मला मारलं, हे केलं, ते केलं, मॅडमांनी मारलं आणि असं काहीच केलेलं नाही सर. तरी पण ती सरांचं मॅडमांचं नाव हे करते आणि त्यांना धमकी ते तिथं सगळ्यात धमकी देत होते मॅडमांना सरांना. कारण नसताना पण नावं टाकले सर तिने. तिच्यावर तिला पण काहीतरी कारवाई झालीच पाहिजे सर. ती सरांना म्हणते मला टच केलं, मला मारलं, हे केलं आणि ते काहीच नाही सर. आमच्याकडे व्हिडिओ आहेत, सगळे प्रूफ आहेत आमच्याकडे. तिने सरांवर अंजाम लावले की बा सरांनी मला मारलं वगैरे म्हणून त्या मुलीला शिक्षा झाली पाहिजे तिच्यामुळे. कारण आमचंही नुकसान होऊ शकतं म्हणून असं काही व्हायला नको, तिला शिक्षा झाली पाहिजे. जे सगळे कायदे लेडीजच्या बाजूने येत असते त्याच कायद्यांचा फायदा उचलते तर तिला खरंच शिक्षा झालीच पाहिजे. ही सगळे कायदे लेडीजच्या बाजूने येत तर मग तिने असं फायद्याला पोहोचायला पाहिजे. आपण आम्ही सरांच्या बाजूने आहेत, आम्हाला माहिती आहे आमचा क्लास चालू असताना कधी सर आलेच नाही आहेत तर हा प्रश्नच नाही आहे ना की सरांनी तिला हात उचलला वगैरे. आम्ही व्हिडिओसुद्धा बघितले, त्याच्यात सर नाही दिसत आहे कुठेच आम्हाला. निमजाई फाउंडेशनमध्ये अध्यक्षा पदावर काम करते. गेल्या 2-3 दिवसाआधी आमच्याकडे एक विद्यार्थिनी परीक्षेला आलेली होती, म्हणजे परीक्षा चालू होती आमची फॅशन डिझायनिंगला, तिचं ॲडमिशन होतं. आणि ती परीक्षा देत असताना मुलींमध्ये चुकीचा गैरसमज ती पसरवत होती की स्कॉलरशिप मिळते. तिचा मुद्दा तो होता. तिला मग विचारलं का गं बाई तुझा काय विषय आहे किंवा काही तुझं अडचण आहे का, तुला काही प्रॉब्लेम आहे का, तर तू मला सांग मी सॉल्व करते. तर तिने न ऐकता तिने म्हणजे अक्षरशः सगळ्या मुली पण त्या ठिकाणी परीक्षेला आल्या होत्या त्या सगळ्या बघत होत्या की तिने म्हणजे कुठल्या प्रकारे कशा आवाजामध्ये कशा गलिच्छ लँग्वेजमध्ये तिने शिवीगाळ केली, हात उचलला. माझे जे ट्रेनर होते शिक्षक होते त्यांनाही धक्काबुक्की केली आणि तिला आम्ही खाली न्यायला लागलो तर आरोप लावते की त्या शिक्षकांनी मला मारलं आणि त्यानंतर मग मला सरांनीही हात लावला. आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांनी तुम्हाला हे सांगू इच्छित आहे की आजपर्यंत सर जर त्या मुलींसमोर आलेले नाही आहेत. आलेत का गं बाई? सर कधी बोललेले नाही आहेत त्यांना. सर कुठल्याच शब्दामध्ये आजपर्यंत त्यांच्याशी बोलले नाही. तर हात उचलण्याचा विषयच वेगळा आहे. तर एक व्हिडिओ आमच्याकडे असा आहे की सर तिला म्हणतात की लेडीज ट्रेनरला बोलवा. जो व्यक्ती कायद्याने चालतोय, कायद्याची बाजू कायद्याने बोलतोय, तर तोच व्यक्ती अशा कशा पद्धतीने तिला हात उचेल किंवा तिला कुठल्या पद्धतीचं ती एकच खरं बोलू शकते का? बाकी सगळ्या विद्यार्थ्यांनी खोटं बोलतात असं तिचं म्हणणं. आणि ॲक्च्युली पाहिलं तर ती माझ्या विद्यार्थिनींना म्हणत होती. हा वाद वाढण्याचं कारण असं होतं की ह्या मूर्ख आहेत, घरात बसणाऱ्या लेडीज आहेत. आज शासनाची ही योजना आहे त्या मला माहिती कशा सिच्युएशनमधनं कशा परिस्थितीमधनं ते शिकायला येत आहेत. आणि तरीसुद्धा म्हणजे तिचं असं म्हणणं होतं की मी एकटी हुशार आहे की मला सगळ्या गोष्टी माहिती असतात, या घरात बसून यांना काही माहिती असत नाही, सगळ्या फालतूच्या आहे असं आहे तसं आहे. त्यामुळे मी तिला बोलली की तू असं का बोलते. त्याच्यामुळे मग तिने मला धक्काबुक्की पण केली, अंगावर हात टाकला तिने. मी तिला खाली घेऊन गेली तर ती डायरेक्टली म्हणते की हिने मारलं, हिच्या मिस्टरांनी मारलं वगैरे असं सगळे आरोप करायला लागली. पण आज म्हणजे मला एक असं म्हणजे मला विश्वास झाला की आज मी एकटीच नाही आहे तर माझ्या सोबत माझ्या सगळ्या विद्यार्थिनी आहेत की ज्या आज माझ्यासाठी या ठिकाणी आलेल्या आहेत. त्याबद्दल मी त्यांचंही मनापासून त्यांना खूप सगळ्यांना धन्यवाद म्हणते की त्या सगळ्या खरंच या ठिकाणी माझ्यासाठी आलेल्या आहेत.